अरे गोपू, अरे गोप्या, तू कधी आलास आणि या वेळेला तुम्ही कुठे होतात? अरे आमच्या साहेबांनी आज जेवायला बोलावलं होतं. जेवायला आणि प्रत्येक घासाबरोबर अपमान गिळायला. याचं काय ऐकू नकोस रे, याला नको त्यावेळी स्वाभिमान आठवतो आणि याला बाहेर पुणे शहर पेटलं असताना भूक आठवते. मी तू सारखी माझी भूक काढू नकोस. चार घास पोटात गेल्यामुळे तुलाही बरंच वाटतंय ना. अरे गोपू, काय अवस्था करून घेतली होती आणि स्वतःची माहिती आहे. उद्या आजारी पडला असता तर याच्यासाठी डॉक्टर कुठून आणणार होतो मी कर्फ्यू, सांग मला. यशवंतराव, आपलं नंतर बघू. हां, अरे गोप्या तू सांग, तू कधी आलास आणि आमच्या गोटापर्यंत पोहोचलास कसा? कोणी हटकलं नाही तुला? तुम्हालाच भेटायला आलो मी. किती वेळ खोलूत कोंडून येणार? पुण्यात राहणं आता फार कठीण झालंय, फार हाल होतात. शहराची पार स्थितीच बिघडून गेली आणि परत सावरण्याची शक्यताही खूप कमी आहे. मी तर ठरवलंय, तुम्ही येणार. कुठे? गावाकडे, नांदवडीला. नांदवडीला? हो. ए शंकर, ए शंकर. काय रे? अरे गोपू, काय म्हणतो? काय म्हणतो? गावाकडे जायचं का? नांदवडीला. नांदवडीला? खरंच जाऊया का रे? तेवढीच्या ताणातून थोडीशी सुटका रे. महिना 15 दिवस राहू निवांत गावाकडे, सगळ्यांची भेटही होईल आणि घरातल्यांचे डोळे निवतील आपल्याला बघून. काय, जाऊया? अरे गावाकडे कोणाला नाही जावं असं वाटणार, पण स्टेशनपर्यंत जाता येते का? हे बघ, उद्या काही तासांसाठी काही भागातला कर्फ्यू उठवणार आहे. मी रात्री इथे येईन, तुम्ही तयारीत राहा. आपण रात्री रेल्वेने निघू. आपल्याला स्टेशनपर्यंत काही वाहन मिळणार नाही, पण तिथपर्यंत चालत जाऊ. अरे ते चालायची कोणाला काळजी आहे? गावात आपल्याला कितीतरी पायपीट करायची सवय काय रे? अरे ते सगळं ठीक आहे रे, अरे पण गोपू तुझा लॉचा अभ्यास, त्यात खंड नाही का पडणार? अशा बेकायदेशीर वातावरणात काय होणार आहे कायद्याचा अभ्यास? MSM रेल्वेने आपण रात्री निघू, कराडपर्यंत जाऊ. तिथनं सारंगपूरपर्यंत सर्व्हिस मोटर जिंदाबाद. हा, आणि तिथून नांदवडीला जाणारी दुसरी सर्व्हिस मोटर आहे संध्याकाळपर्यंत नांदवडी. तुझं घर नांदवडीपासून किती दूर आहे? अरे 4-5 मैलांवर आहे. माझ्याकडे मुक्काम करेल आणि पहाटे जाईल झोपडीला. काय? हां शंकर, जायचं ना? हे बघ, आता उगत नसते फाटे नको फोडूस. हा, माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत. अरे माझ्याकडे तरी कुठे आहेत? माझ्याकडे आहेत, मी काढीन तुमची तिकीट. अडचणीच्या वेळी मित्रांना मदत केली नाही तर माझ्या बापाच्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे? बघ, हे बघ, आपला गोपू मित्र आहे की नाही, आता तरी तो स्वाभिमान आड येत नाही ना बाबा. जाऊया? हा चला, मी निघतो. हा, आत्ता सुखरूप मी खोलीपर्यंत पोहोचलो तर उद्या आपल्याला निघता येईल. चला चल, मी येतो आणि उद्या तयारीत राहा. हो, आणि फार सामान बरोबर घेऊ नका, फक्त कपडे घ्या. ठीक आहे. दिवा विझवू. काय रे, काय झालं? काही नाही, मला कळतं रे. पुष्कळ लोकांच्या मनावर परिणाम झाला ही बातमी ऐकून. काही लोक तर म्हणे बेशुद्धही पडले. हे बघ, गावाकडे गेल्यावर घरी गेल्यावर तुला बरं वाटेल. मलाही खूप दिवस झाले घरी जाऊन. साहेबांना मात्र विचारावं लागेल, पण ते परवानगी देतील. झोप झोप, झोप. यशवंतानं दिवा विझवला आणि डोळ्यासमोर आली ती गावची वाट. ती जणू माझी वाटच पाहत होती. त्या वाटेनं माझं मन कधी गावात शिरलं ते कळलंच नाही.